महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नामध्ये महाराष्ट्र म्हणून आपण एक विचार घेऊन केंद्रापुढे गेलं पाहिजे। आक्रमकता तर आमची सुद्धा आहे, कारण शेवटी 865 मराठी भाषिक गावातल्या लाखो लोकांचा हा प्रश्न आहे। आणि वेळोवेळी शासन म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पूर्ण ताकदीनं आम्ही महाराष्ट्रातली 12.5 कोटी जनता ही मराठी भाषिकांच्या पाठीशी आहोत। एक मतानं आपली बाजू कशी प्रभावी आहे असा ठराव आज दोन्ही सभागृहामध्ये होणं आवश्यक आहे। राज्य सरकारनं शासन म्हणून आम्ही त्या दृष्टीनं सगळं नियोजन केलेलं आहे। कुठेतरी कर्नाटकचं सरकार ठराव आणते राज्य सरकारला असा आरोप होता, अशी सुद्धा एक समजून घ्या। आपलाही ठराव पाठीमागच्या आठवड्यात शुक्रवारी येणार होता, परंतु दुर्दैवानं स्वर्गीय मुक्ताताई टिळक यांचं निधन झालं आणि त्या दिवशी कामकाज होऊ शकलं नाही। शनिवार रविवार सुट्टी आली आणि मी शुक्रवारी सकाळी सांगितलं होतं की अशा पद्धतीनं दुःखद घटना घडल्यामुळं आपण कुठलंही सरकारी कामकाज करत नाही त्या दिवशी, त्यामुळं सोमवारी आपला ठराव कर्नाटकनं केलेल्या ठरावापेक्षा 100 पट प्रभावी ठराव आपली बाजू भक्कमपणे मानणारा आम्ही सभागृहात आणू, हे मी त्याचवेळी शुक्रवारी सांगितलं होतं। त्यामुळं उशीर झालाय असं तांत्रिकदृष्ट्या जरी वाटत असलं तरी त्याला कारणही तसं संवेदनशील होतं की विद्यमान सदस्य होत्या श्रीमती मुक्ताताई टिळक आणि त्या गेल्यामुळं आपल्याला हा ठराव 2 दिवसांना हा सोमवारी घ्यावा लागला। कशासाठी? का बरं? कुठल्या म्हणजे काय हक्कभंग आणण्यासारखं काय त्याच्यात आहे? काय कारण घडलं ते तर सांगावं तिने हक्कभंग आणायला। ज्या दिशा सालियांच्या केसमध्ये काही नवीन माहिती पुढं आली, काही नवीन मुद्दे पुढं आले, काही नवीन गोष्टी ज्या याच्यापूर्वी समोर आल्या नव्हत्या त्या पुढं आल्या, कुठल्याही केसमध्ये, कारण मी 2.5 वर्ष गृह विभागाचा राज्यमंत्री राहिलेलो आहे, एखाद्या केसमध्ये त्यावेळी तपास करताना काही गोष्टी हाईड झाल्या असतील, काही गोष्टी जर समोर आल्या नसतील आणि त्या गोष्टी नंतरच्या काळात जर पुढं आल्या तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं, त्याची फेर चौकशी करणं हा SIT ला अधिकार आहे, राज्य सरकारला SIT नेमायचा अधिकार आहे। आमच्या अधिकार कक्षेत राहून सरकारला, विशेषतः गृह विभागाला जे अधिकार आहेत त्या अधिकार कक्षेत राहून आम्ही ही SIT स्थापन केलेली आहे। हक्कभंग आणण्यासारखं कुठलंही कृत्य सभागृहाचा अवमान करणारे किंवा सभागृहातल्या सन्मान्य सदस्यांचा अवमान करणारं कृत्य सरकारकडनं घडलेलं नाही। आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मौनामध्ये असणार आहेत, कुठतरी मोठा बॉम्ब पडला संजय? फार चांगला आहे, उद्धव साहेब दिसतायत सभागृहात, म्हणजे मागच्या आठवड्यात ते आले आणि शिवसेनेच्या ठाकरे सेनेच्या कार्यालयात न जाता काँग्रेसच्या कार्यालयात न माघारी गेले, आज आलेत, काल साहेब आलेत, बरं आहे, बऱ्याच दिवसानंतर परिषदेच्या सभागृहामध्ये ते उपस्थित राहतील। त्यांचं जे काही राज्याच्या हिताच्या बाबतीत, राज्याच्या धोरणाच्या बाबतीत जे काही त्यांचं मत असेल ते नेहमीप्रमाणे विषय डायव्हर्ट न करता मांडतील मुद्देसूद, अशा पद्धतीची अपेक्षा आम्ही सुद्धा सभागृहात त्याची वाट बघतोय आता। आणि संजय राऊतांना आम्ही महत्व देत नाही, तुम्ही रोज रोज संजय राऊत म्हणता, माझी 50, 55, 100 वेळा असेल सांगायची की आम्ही संजय राऊतांच्याकडे एवढ्या गांभीर्यानं पाहत नाही। ते रोज उठतात, काहीतरी नवा मुद्दा काढतात, त्याच्यात काही त्याच्यात तथ्य नसतं। ठाण्याच्या परमार्थ संबंधात त्यांनी एक चौकशी करण्याची मागणी केली आहे, याबद्दल खास करून ते थेटपणे आरोप करत आहेत। सुरज परमार कोण म्हणते? संजय राऊत काय पाटकर केस? पाटकर केस नाही, पाटकरच्या केस बाबतीत जर ते म्हणत असतील ना तर लावू आपण SIT त्या केसमध्ये सुद्धा, कारण आता मला असं वाटतंय 3-3.5 महिने ते आराम करून आलेत आणि त्या काळात थोडस मला वाटतंय त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, कारण ते बाहेर आल्यापासून गेल्या महिन्याभरात असंदिग्ध अशा पद्धतीचं बोलतायत, म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच त्याच्यात तथ्य नसतं, रोज नवान मुद्दा काढतात, सुरुवात एका मुद्द्यावर करतात, भरकटत तिसरीकडे जातात। त्यामुळं मला असं वाटतंय 3-3.5 महिने ते आराम केल्यामुळं त्यांच्या थोडंसं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। ते पाटकर केस ठाण्यातली जी तुम्ही म्हणला आता त्याप्रमाणे त्यांच्यावर ठाण्याच्या नरेश म्हस्के आमचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्या एरियामध्ये तिथं एक दवाखाना आहे ठाण्यातला, कदाचित मी नरेश म्हस्केंना आज सांगेन गेल्यानंतर की त्यांच्यावर उपचार करा ठाण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं, जेणेकरून अशा पद्धतीचं बेताल बडबड करायचं राऊत थांबतील
आणि तुम्ही माध्यमच त्याला खूप महत्व देता, आम्ही असल्या बेताल वक्तव्याला त्यांच्या महत्व देत नाही। जरा पटकन मला मीटिंगला जाए सर, हिंदी में बता दीजिए। हाँ जी, आज क्या कर्नाटक को लेकर प्रस्ताव, क्योंकि सीएम आज नहीं है, दिल्ली गए हुए हैं, तो क्या वाकई में आज आ गए प्रस्ताव? सीएम साहब का दिल्ली का पहले से तय हुआ दौरा था, वहाँ इम्पोर्टेंट गवर्नमेंट मीटिंग के लिए ऑनरेबल सीएम साहब दिल्ली में जा रहे हैं, दोपहर तक वो वापस लौटेंगे। लेकिन जैसे ही फ्राइडे को जब ये महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न का ठहराव अपने असेंबली का आने वाला था, लेकिन मुक्ताताई तिलक का दुखद निधन होने की वजह से वो पोस्टपोन करना पड़ा हमको, आज पूरी ताकत से बड़ा स्ट्रांग कर्नाटक का जो प्रस्ताव आया है उससे 100 गुना ज़्यादा स्ट्रांग महाराष्ट्र की बाजू जिसमें आएगी भक्कम तरह से, ऐसा प्रस्ताव हम लोग दोनों हाउस में आज ला रहे हैं। सर, तुलिशा शर्मा एक टीवी एक्ट्रेस है, आपको पता खबर आ गई होगी कि उनकी आत्महत्या उन्होंने की है, और लव जिहाद का एंगल जो है वो सामने निकल कर आ रहा है। आपको लगता है कि सरकार बीच में प्रयास कर रही थी कि इसको लेकर बिल लाना चाहिए, क्या सरकार इसको कैसे देख रही है और क्या ये बिल लाना चाहिए महाराष्ट्र? नहीं, देखिए, किसी भी लड़की को या लड़के को ऐसा अगर जातीय रंग दे के किसी की हत्या होती है या कोई आत्महत्या करने के लिए किसी को प्रवृत्त किया जाता है महाराष्ट्र में, तो ये ठीक नहीं है। जिस शर्मा केस का आप जिक्र कर रहे हैं उसके बारे में मेरी तो किसी ऑफिसर से बात नहीं हुई है, लेकिन ज़रूर मैं आज ही मुंबई सीपी के साथ इस बारे में बात करूँगा, और जो भी बातें इस आत्महत्या केस में आई है उसका पूरी और सभी एंगल से उसकी जाँच हो, सभी एंगल से उसकी जांच पड़ताल हो, और जो भी इसके लिए दोषी है उसके अगेंस्ट कार्रवाई की जाएगी। ओके, थैंक यू।